येत्या 2024 लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल, कारण त्याच्यानंतर हुकूमशाहीचा नंदाना सुरू होऊ शकतो की हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे. त्याने पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी चोरलं किंवा चोरण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी ठाकरे नाव नाही चोरू शकत. मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी जन्माला आलो, ते भाग्य काही त्यांना मिळालेलं नाही आणि ते भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाही. ते म्हणाले की आयुष्य त्यांना वडिलांसारखे आहे. आता किती किती लोक त्यांना वडिलांसारखे वाटतात मला माहित नाही, माझे वडील तर ते चोरतातच आहेत, पण ते पात्र आहेत का अपात्र याचा फैसला आधी व्हायला पाहिजे. आणि जर का तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली. हा सगळा विषय बघितल्यानंतर निवडणूक आयोग आत्ताचा जो आहे तो बरखास्त झाला पाहिजे, केला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत ही माझी शिवसेनेची मागणी आहे. त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी चोरलं किंवा चोरण्याचा प्रयत्न जरी केलेला असला आणि त्याला मी तर मगाशी माझ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे, पण आत्ता आपण जे म्हणालात की त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव नाही चोरू शकत, त्याच्यामुळे एका गोष्टीत तर मी नक्कीच भाग्यवान आहे की मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य काही त्यांना मिळालेलं नाही आणि ते भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाहीत की आज ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय. ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित येत्या 2024 लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल, कारण त्याच्यानंतर हुकूमशाहीचा नंदाना सुरू होऊ शकतो. निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे, कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित आहे. पहिली आम्ही 16 जणांच्या अपात्रतेची जी काही तक्रार केलेली आहे आणि त्याची सुनावणी उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होते आहे. मी मध्ये आपल्याला बोलून सांगितलं होतं की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो अयोग्य आहे आणि त्याला आम्ही आव्हान दिलेलंच आहे सर्वोच्च न्यायालयात. आमची विनंती आहे की उद्या त्याची सुनावणी व्हावी, आम्ही अशी प्रार्थना सर्वोच्च न्यायालयाला केलेली आहे. मुद्दा काय येतो की 2/3 हे कधी घडले, ते एका संख्येने गेलेत का तर गेलेले नाहीत. 16 जण आधी गेलेत, त्यांची अपात्रतेची केस ती तिकडे दाखल आहे. त्याच्यानंतर मला वाटतं 23 जणांच्या अपात्रतेची आम्ही तक्रार केलेली आहे, तो ती केस चालू आहे. त्याची टोटल मारून जर 2/3 करणार असाल तरी सुद्धा घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की 2/3 कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित व्हायलाच पाहिजे, ते विसर्जित झालेले नाहीत. त्याच्यामुळे ते घटनेच्या नुसार जे काही घटनातज्ञ माझ्याशी बोललेत त्यानुसार ते अपात्र ठरवले गेलेच पाहिजेत अशी एक घटनेच्या मध्ये जी काही नमूद केलेली कलम आहे त्यानुसार जे लिहिले त्याप्रमाणे हे व्हायला पाहिजे. आता त्याच्या आधी निवडणूक आयोगाने ही घाई करण्याची काय गरज होती? मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयुक्त नेमले गेले ती प्रशांत भूषणने एक केस केलेली आहे आणि त्यातले एक वादग्रस्त आयुक्त ह्या 3 आयुक्तांमधले एक आयुक्त आहेत. जर मी चुकत असेल तर मी माफी मागेन, पण जर मी बरोबर बोलत असेल तर हा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे की ज्यांच्या नेमणुकीवरती प्रशांत भूषण यांनी केस दाखल केलेली आहे की घाईघाई त्यांची नेमणूक कशी काय केली, बरी नेमणूक झालेली आहे निवड नाही. म्हणजे आपल्या लोकशाहीचं सर्वात मोठं एक दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे, पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत. सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होत असतील आणि निवडणूक आयुक्त मात्र नेमणुकीने होत असेल तर मग लोकशाहीचा मूळ जो दाबा आहे तोच पुढे ते धोक्यात येतोय. जसं सर्वोच्च न्यायालयाचं ते कॉलेजियम आहे किंवा की काय त्याला एक शब्द आहे मराठीमध्ये न्यायवृंद, त्याच्यावरती आता आक्षेप घेतला गेला होता केंद्रीय कायदा मंत्र्यांनी रिजिजू आणि लोकसभेच्या अध्यक्ष राज्यसभेच्या सभापतींनी, पण न्यायमूर्ती खंबीर राहिले म्हणून सरकारला बॅकफूटला जावं लागलं. म्हणजेच काय की निवडणूक आयुक्त आम्ही आमचे चाकर असतील तेच नेमणार, न्यायालयामध्ये सुद्धा आमची सुखमत चालणार. अशा पद्धतीने जर का केंद्र सरकार जाऊ इच्छित असेल आणि जायला त्यांनी सुरुवात केली असेल तर एका गोष्टीबद्दल मला नक्कीच समाधान आणि आनंद व्यक्त करायचा आहे की ह्या त्यांच्या जी काही बेधुंदी होती त्याला सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला. म्हणून आम्ही तुमच्याच माध्यमातून आणि प्रसिद्धी प्रिंट मीडियातून वाचलं की सर्वोच्च न्यायालयाच्या ठामपणापुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली.
जर सर्वोच्च न्यायालय उद्यापासून सुनावणी घेतच आहे आणि त्या सुनावणीचा निकाल काय लागू शकतो हे घटनातज्ञांनी सांगितलेलं आहे, म्हणून कुठेतरी गुंतागुंत वाढावी म्हणून घाईघाईने निवडणूक आयोगाने हा निकाल तर दिला नाही ना, तीच शक्यता मला जास्त वाटते। कारण आजपर्यंत मला नाही आठवत असं कुठे झालंय की एखाद्या पक्षामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर चिन्ह गोठवलं जातं, नाव गोठवलं जातं, जे नाव आणि चिन्ह आमचं अंधेरीच्या पोटनिवडणुकीचं निमित्त सांगून गोठवलं गेलं होतं। मग मी मला कुठे मुखवटा घालण्याची गरज नाही, मी सरळ सरळ उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने आणि मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढली, आम्ही आमच्या पक्षाने ती निवडणूक जिंकली। ज्यांनी घाईघाई ते चिन्ह गोठवून घेतलं होतं त्यांनी आणि त्यांचे राजकीय जे कोण त्यांनी म्हणतात, कारण काल मला वाटतं कोणतरी म्हणाले की अमित शहा त्यांना वडिलांसारखे आहेत, आता किती किती लोक त्यांना वडिलांसारखे वाटतात मला माहित नाही, माझे वडील तर ते चोरतातच आहेत, तर त्यांनी निवडणूक ती लढण्याची हिंमत पण नाही दाखवली। आता मधल्या काळामध्ये जेव्हा या वादाची सुरुवात झाली हे मी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा बोललो की निवडणूक आयोगाने आम्हाला शपथपत्र सादर करायला सांगितले, प्रतिज्ञापत्र, मग सदस्य संख्या दाखवा। आता त्याच्यामध्ये 4-6 महिने गेले, मधल्या काळामध्ये बातम्या पण अशा आल्या की शिवसेनेने बोगस शपथपत्र दिली, तिथे क्राईम ब्रँचचे पोलीस हे ठिकठिकाणी गेले आणि त्यांची शपथपत्र तपासली आणि त्याच्यामध्ये असत्य असं काहीच नाहीये, ही शपथपत्र योग्य आहे असंही दाखला त्यांनी दिला। मी तर लोकांना माझ्या पदाधिकाऱ्यांना घरी बोलून सांगितलं होतं की कागदाची लढाई आहे, कागदाची लढाई आपल्याला कागदाने लढावी लागणार, तुम्हाला पदाधिकाऱ्यांना शपथपत्र द्यावी लागतील, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपण ती शपथपत्र दाखल केली, त्यांनी सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये ती आम्ही दाखल केली। गठ्ठीच्या गठ्ठे तेव्हा पाऊस पण होता, त्या पावसामध्ये सुद्धा ट्रेननी आम्हाला तिकडे न्यावे लागले, हे गठ्ठे तिकडे आम्ही जे काही नेऊन दिले ते परत सांगतो, आम्ही आमच्या घरी रद्दी वाढली आणि रद्दीला काय भाव मिळत नाही म्हणून निवडणूक आयोगाकडे नेऊन द्या म्हणून दिलेले नाहीत, तर निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र आणि सदस्य संख्या ही दाखवावी लागेल, त्यानुसार आम्ही दाखवली होती। आता एवढं लाखोंनी आम्ही सगळा हा उपद्रव केल्यानंतर अचानक जर का आता निवडणूक आयोग असं म्हणायला लागला की ते काही चालणार नाही, तुमचे जे निवडून आलेले होते त्यांच्या संख्येनुसार हे पक्ष कोणाचा ठरवलं जाईल, ठीक आहे हरकत नाही, पण ते पात्र आहेत का अपात्र याचा फैसला आधी व्हायला पाहिजे। आणि जर का तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली, का माझ्या शिवसैनिकांना पदरमोड करायला सांगितली, का 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही आमची प्रतिज्ञापत्र घेतली, जो काही एक त्यांनी सांगितलं की यांनी आमची जी काही कार्यकारिणीची सभा झाली होती प्रतिनिधी सभा तिचा तपशील दिलेला नाही, ती आम्ही सीडी सुद्धा दिलेली आहे, आता त्याच्यात त्यांचं म्हणणं की कव्हरिंग लेटरमध्ये ते लिहिलेलं नाहीये। मग कपिल सिब्बलने सांगितलं की तुमच्याकडे जे काही विषय येतात त्याचं गांभीर्य तुम्हाला कळत नाही का, की केवळ तुम्ही कव्हरिंग लेटर वाचून तुमचा निकाल देता, त्याच्या आत पाकिटात काय बघता की नाही, पाकिटामध्ये आम्ही ते दिलेलं आहे आणि ते मला वाटतं क्लिप अरविंद तुम्ही व्हायरल सुद्धा केली। तर हा सगळा विषय बघितल्यानंतर निवडणूक आयोग आत्ताचा जो आहे तो बरखास्त झाला पाहिजे, केला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत, ही माझी शिवसेनेची मागणी आहे। कारण हा निकाल मी मानायला तयार नाही, हा सरळ सरळ अन्याय आहे। आणि काल परवाकडे अमित शहा येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप युती ती ही युती नाही, हे चोरलेलं धनुष्यबाण आहे, चोरलेलं धनुष्यबाण आहे। आणि मी तर आव्हान दिलेलं आहे की हे शिवधनुष्य आहे, जे रावणाला नाही पेललं ते मिंद्यांना काय पेलणार आहे, मिंद्यांना तर पेलणं शक्य नाहीये, पण त्यांच्या मागे जो शिवसेना संपवण्याचा कट आहे, म्हणजे आज शिवसेना नाव आणि चिन्ह हे त्यांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे, उद्या त्यांच्या ज्या केसेसमुळे ते तिकडे गेले त्या केसेसकडून यांना संपवलं तर शिवसेना संपली, असं जर का दिल्ली शहरांचा डाव असेल तर हा एवढा काही सोपा नाहीये। आणि म्हणून मला असं वाटतं की एक शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला आहे, आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कालच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत, उद्या त्याची सुनावणी घ्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे प्रार्थना सुद्धा केलेली आहे। आणि आम्हाला खात्री आहे की त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी काय असतं ते झाल्याशिवाय राहणार नाही।